रेलवे की ओर से शहर के जुना जरीपटका के इटारसी रेलवे लाइन ऐसी रहवासियों को 10 दिन में घर खाली करने का नोटिस दिया गया है इटारसी रेलवे लाइन जुना जरीपटका के पास जो स्लम एरिया रेलवे के अधिकृत जगह पर बना हुआ है वहाँ के रहवासी लगभग 40 वर्षों से उस जगह पर अपना जीवन मापन रहे हैं तथा घर टैक्स बिजली और अन्य टैक्स का समय आरोप भुगतान करते हैं इन रहसियों को रेल की ओर से 10 दिन में जगह खाली करने के नोटिस दिए गए हैं जिससे यहाँ के लोगों पर दुखों का पहाड़ गिर पड़ा है इस कोरोना काल में पूरे परिवार के साथ कहा नया बसेरा तैयार करे ये समस्या सतारी है इसलिए इन सभी निवासियों ने बुधवार को जिलाधिकारी रविंद्र ठाकरे को निवेदन दिया कि उन्हें झोपड़पट्टी पुनर्वसन योजना का लाभ मिले आज अभी बगू शकता अपन रेलवे से रेलवे मंदिर जे जागा जाना रहे है इटारसी पुलिया जुना जरीपटका पटका मंदिर अमी पुष्कर से लोग कम ऐसी कम शिम्बर लोगों घर जाता है आपण बघू शकतात आम्ही ते लोक लोगा, लोकांना वाचवण्याकरिता त्यांना पुनर्वसन मिळण्याकरिता महाराष्ट्र विकास मंच आमची पार्टी करून पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आम जनता आमच्याकडे आलेली आहे आज बघू शकता आपण कोणी नेताकडे आप ते नागरिक नाही गेले आमच्याकडे आले का बरं आले की आम्ही त्यांचं सिच्युए आपण त्यांचा आम्ही हल काढत आहो आम्ही कलेक्टर साहेबांनासुद्धा आज निवेदन दिलं आहे की त्यांना पुनर्वसन मिळालं पाहिजे आम्ही गौरगरीब लोकांना आज आपण बघू शकता ते चाळीस चाळीस वर्षापासून आपले बिल भरत आहे आणखीन टॅक्स भरत आहे पाणीचे येत आहे त्यांना त्यांना आपण असे निवेदन पाठवले आहे रेल्वेकडून असे निवेदन आले आहे की दहा दिवसामध्ये तुम्ही घरं खाली करा नाही तर तुमचे घरं तोडण्यात येणार आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की त्यांना सांगितलं आहे की त्यांना सबसे पहिले तर त्यांना याच्यावर तर रोख लावावे की त्यांचे घरं तुटले नाही पाहिजे मध्ये चाळीस वर्षापासून रहिवासी आहोत त्याच्या बी आहेत आमच्याकडे घर टॅक्स आहेत नळाचे बिल आहे इलेक्ट्रिक बिल आहेत पण नेहमी नेहमी आम्हाला रेल्वेकडून नोटीस येत आहेत आता सध्या दहा दिवस पहिले नोटीस आली आहे त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये आम्हाला घर खाली करावं लावून राहिले अशा परिस्थिती कोरोनामुळे आम्हाला बेरोजगार आहेत लोकांकडे कामं नाही आहेत खाली आहेत त्यांच्याकडे पैशाचा खूप आर्थिकदृष्ट्याने मागासलेले लोक आहेत काही लखपती करोपती लोक आहेत नाही या परिस्थितीमध्ये आम्हाला नोटीस देण्यात आली आहे आम्ही कलेक्टरकडे कार्तिक भाऊ सोबत गेलो आणि नोटीस दिली त्यांना की आम्हाला पुनर्वसनाची सुविधा करून द्यावी जसेच आमची पूर्ण व्यवस्थाची झाली सुविधा तर आम्ही घर खाली करण्यास तयार आहोत कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट केभिषेक की रिपोर्ट